तो अंतमध्ये काय तो आ आणि जे मध्यमध्ये येईल की मध्य आता पान नंबर 9 वर यायचं तुम्हाला संभाषण पत्र याच्यामध्येच आपला चाललाय का खास घटक चाललेला आहे पूर्वकाल वाचक वांदावी लेवंदावी मध्ये की कृत्व काय करू संभाषण पत्र बघा 9 पान नंबर 9 वर मेलन कृत सोडवायला मी सांगितलं होतं गेल्या तासाला बघा आठवतंय का बऱ्याच जणांनी सोडवले काही जणांनी नाही तर ज्यांनी सोडवलंय त्यांनी बघा मेलन कृत म्हणजे सोडायला लावायचे खादती काय येणार आहे खादित्वा तो अंतावतो पिबती पित्वा संमिलती संमिल्य स्मरती स्मृत्वा प्राप्नोती प्राप्य आता खादती खादित्वा हे काय झालं तो अंतावतो ओळखायला सोपं आहे आपल्याला कळते त्वा म्हणलं की तो अंतावतो आणि शेवटी य य आले की काय म्हणायचं लेवंत पिबती पित्वा हे सुद्धा तो अंतावतो संमिलती संमिल्य लेबंत आले स्मरती स्मृत्वा हे काय झालं तो अंत आले आणि प्राप्नोती प्राप्य हे काय झालं लेबंत आले येते लक्षात जोड्या लक्षात आल्या का खादती खादित्वा पिबती पित्वा संमिलती संमिल्य स्मरती स्मृत्वा प्राप्नोती प्राप्य लिहून द्यायची गरज आहे का नाही तर लिहून दिलं पाहिजे आता बघा या ठिकाणी दुसरं गणद्वय लिखत गणद्वय काय करायचंय दोन याच्यामध्ये आता या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं आहे अव्यय दिलेली तो अंत आणि लेबंत ती तुम्ही कुठली काय आहे ती ओळखायची लिखत लिहायची उक्त्वा पूजयित्वा धृत्वा दावित्वा स्नात्वा नंतर स्त्रीत्वा स्थित्वा चलित्वा ही जी आहे ही सगळी त्वांत आहे का तर ह्याला काय जोडलंय धातूला त्वा ही सगळी त्वांत आहे आणि लेवंत कुठली आहे बघा संपाद्य सौत्य नंतर प्रविश्य उड्डीय निमज्ज अवतीर्य उत्थाय आरुह्य उत्पत्य उत्पत्य नंतर निष्पीड्य उद्घाटय उद्घाट्य निष्कास्य कळत की लेबंत हे काय अवघड नाही संभाषण पत्र मध्ये पान नंबर 9 वर बघताय का बघा दोन्ही मध्ये तुम्हाला काय करायचं सांगितलं ती लिहायला लावली वर्गीकरण गणद्वय दोन गण पाडायचे गट तो अंत आणि लेबंतचे हे कळलंय का बघा कसं करायचंय मी सांगते तुम्हाला मी लिहिल्याशिवाय तुम्ही लिहिणार नाही मला माहिती बघा ऐक नाही मेलन कृत म्हणजे काय येणार आहे पान नंबर 9 वर आला का सगळे जण पहिला आहे मेलन कृत संभाषण पत्र पहिला आहे मेलन कृत काय खादतीला काय येणार
Situa. Nantar cari tua. Kita pernah cer. Ia seperti kain tua tadi. Atau dia bantu atau dia bawa. Nimojo Awatirio Uthayo Ariyo Upatyo Nishkasyo या पद्धतीने दोन्हीचं वर्गीकरण तुम्हाला बोलताना गटामध्ये करून दिलेलं आहे काय अवघड नाही पण मग काही ना काही अवघड नाही आता इथे तुम्हाला आपण सुरुवातीच्या तासाला बघितलेले काय केलेले चित्रानुसार तुम्हाला उपयोग करायचा आहे चित्राचा उपयोग करून वाक्य बनवायचे बघा त्यांनी काय केलेले मरकट वृक्षात मरकट वृक्षात काय येणार आहे मरकट वृक्षात अवतीर्य पेटिकाम उद्घाटय टोपिकाम निष्कास्य मस्तके धारयित्वा वृक्षम आरोहति चित्रावरून पूर्वकालवाचक उपयोग कृत्वा दीर्घ वाक्यं कुरुत तिसरं काय करायचंय तुम्हाला पूर्वकालवाचकांचा म्हणजे या दोन्ही द्वांतरी लेबंत अव्ययाचा वापर करून मोठं वाक्य बनवायचंय चित्र दिलेली तीन आणि काही शब्द सुद्धा दिलेले तिथं तुम्हाला त्या अव्ययांचा वापर करायचाय आणि ते वाक्य पूर्ण करायचंय कसं होईल वाक्य बघा मरकट वृक्षात अवतीर्य माकड झाडावरून खाली उतरले अवतीर्य उतरले पेटिका उद्घाट्य पेटिका म्हणजे पेटी उघडली पेटी उघडून उद्घाट्य म्हणजे उघडून टोपिका टोप्या निष्कास्य काय केल्या टोप्या काढून मस्तके डोक्यावर धारयित्वा घालून वृक्षम आरोहती झाडावर चढले बरोबर नाही आरोहती म्हणजे चढणे चढले म्हणजे या पद्धतीनं तर तुम्हाला तिथे काय करायचंय वापर करायचा अव्ययाचा निबंध आणि तो द्वांत बरं वाक्य कसं होईल
उतरूया उतरूया तिसरा काय ध्रुव काल वाचक यो चित्र दिले त्याच्यावरून तुम्हाला अव्ययांचा वापर करायचा आहे. परीक्षेमध्ये सुद्धा असं येऊ शकतं. लक्षपूर्वक कार्यपूर्वक वाक्य बघायचं तिथं या ठिकाणी कुठल्या अव्ययाचा वापर होतोय ते बघायचं. दीर्घम वाक्यम पूर्वत मरकट वृक्ष आता वाक्य बघा काय मरकट वृक्षात माकड झाडावरून अवतीर्ण उतरले खाली उतरले बरोबर नाही अवतीर्ण पेटिका उपदिश्य वंदित्वा अनुज्ञाय आणि गणित्वा. आता खाली
आणि तुम्हाला क्रीडा क्रीडा दिलेली आहे खेळ. पूर्व कालवाचकयो हो उपयोगम कृत्वा अतिदीर्घ वाक्य मोदक. पूर्वकालवाचकयो हो म्हणजे पूर्वकालवाचक अव्ययाचा वापर करून अतिदीर्घ वाक्य मोदक वाक्य बोलायचे तुम्हाला. काय वाक्य बघा. स्नानं कृत्वा वस्त्राणि परिधाय पुस्तकाणि गृहीत्वा सह पाठशाला गच्छति. स्नानं कृत्वा आंघोळ करून वस्त्राणि परिधाय कपडे घालून पुस्तकाणि गृहीत्वा पुस्तके घेऊन सह पाठशाला गच्छति तो शाळेत गेला. कळलं. बघा आता क्रीडा. आता क्रीडा कशी खेळायची बघा. काय क्रीडा आली अगदी. स्नानं कृत्वा वाक्य डायरेक्ट होते. स्नानं कृत्वा वस्त्राणि परिधाय पुस्तकाणि गृहीत्वा सह पाठशाला गच्छति. कृत्वा परिधाय गृहीत्वा केली काय केले. कृत्वा आंघोळ करून वस्त्राणि परिधाय कपडे घालून पुस्तकाने गृहीत्वा पुस्तके घेऊन सह पाठशाला गच्छति तो शाळेत गेला. म्हणजे कृत्वा गृहीत्वा लिहितो अंतर आणि परिधाय झालं येवळ. येते लक्षात. अशी क्रीडा अशी मोठी मोठी वाक्य तुम्ही घ्यायची आणि या ठिकाणी अशी क्रीडा खेळायची आहे. कळतंय का. या पद्धतीनं इथं हे अर्थ लक्षात आलाय. अर्थ काय. आंघोळ करून किंवा स्नान करून कपडे घालून पुस्तकं घेऊन तो शाळेत गेला. इथपर्यंत भाग कळलाय का. भिन्न वेळ चुरुत हे तुम्ही उपदिश्य वंदित्वा अनुन्याय गणित्वा गणित्वा. आता या ठिकाणी हे तुम्हाला त्वांत आणि ल्यबंत अव्ययाच्या बाबतीत झालं. आता त्वांत आणि ल्यबंत अव्यय त्वांत मध्ये काय येतं. तर धातूला त्वा हा त्वा हे प्रत्यय किंवा त्वा हा हे अव्यय लागतं. तर ल्यबंत मध्ये काय होतं. य किंवा त्य हे प्रत्यय किंवा अव्यय लागतं मूळ धातूला. त्याला त्यामुळे काय या ठिकाणी अशा पद्धतीने त्याची रूप तयार केली जातात. हे कळलं असेल तर पुढचा घटक पुढचा घटक आपण काय करूया. आता इथं क्रीडा तुम्हाला सांगितली आणि खेळ वाक्य तुम्ही यामध्ये काय करायचंय. हा अभ्यास तुम्ही संभाषण पत्र मी आता जे लिहून दिलेलं आहे तर हे तुमच्या वहीमध्ये लिहा. काही प्रश्न राहिले असतील तेही पूर्ण करा. आपण काय करूया उद्याच्या तासाला पुढचा भाग नवीन भाग असेल किंवा तो